नमस्कार कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा थंडगार मठ्ठा आणि तोही लग्न समारंभामध्ये ज्या चवीचा मठ्ठा आपण पित असतो त्याच चवीचा मठ्ठा घरी कसा बनवायचा तो आज आपण बघणार आहे अगदी लग्न समारंभासारखा चविष्ट असा थंडगार मठ्ठा कसा बनवायचा तो बघूया मठ्ठा बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये एक कप दही मी इथे घेतला आहे दह्याऐवजी तुम्ही ताक सुद्धा वापरू शकता दही आपल्याला फ्रेश वापरायचं आहे ताक वापरत असाल तर ते खूप आंबट असणारं ताक वापरायचं नाही या दह्यामध्ये दोन चम्मच साखर घालून घ्यायची म्हणजे दह्यासोबतच साखर विरघळेल आणि मठ्ठा तयार होतपर्यंत साखर छान विरघळल्या जाईल यानंतर विस्करच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने हे दही आपण छान घोटून घेऊया आणि याचं ताक बनवून घेऊया दह्यामध्ये मी इथे दोन ते तीन कप पाणी घालणार आहे पाणी थंडगार फ्रीजमधलं वापरणार आहे तुम्ही इथे आईसक्यूबसुद्धा वापरू शकता दही एकदा छान घुसळून घ्यायचं त्यानंतरच पाणी घालायचं म्हणजे आपल्या दह्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि एकजीव असं छान पातळसर ताक बनतं ती बघू शकता छान एकजीव असं ताक बनवून तयार झालेलं आहे अगदी पातळ बनवायचं खूप घट्ट ठेवायचं नाही यानंतर यामध्ये दोन हिरवी मिरची बारीक कुटून घेतलेल्या घालायच्या चिरून घालायचे नाही नाहीतर त्या पितांनी दाताखाली येतात त्यासोबतच अर्धा चम्मचपेक्षा कमी म्हणजे वन फोर्थ स्पून आपल्याला भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि यानंतर मी इथे अर्धा इंच अद्रक किसून घेतला आहे किसलेल्या अद्रकाचा रस यामध्ये घालायचा लग्न समारंभामध्ये सुद्धा याच पद्धतीने अद्रकाचा रस घातला जातो जर आपण अद्रक किसून घातलं तर हे पितांना दाताखाली येतं दाताखाली अद्रक आल्यामुळे आपल्या तोंडाची चव बदलते आणि त्यामुळे आपल्याला मठ्ठा पिण्याचा आनंद मिळत नाही यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे एकदा टेस्ट करून बघायचं साखर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता खूप घट्ट वाटत असेल तर आणखीन यामध्ये पाणी घालायचं आपण इथे क्यूबसुद्धा घालू शकतो पण हा मठ्ठा मी एक तास फ्रीजमध्ये ठेवणार म्हणजे तो छान थंडगार होईल एक तासानंतर हा मठ्ठा आपण आता सर्व करून घेऊया तर मी इथे काही क्यूब घेतले आहे दोन मातींच्या भांड्यामध्ये आपण हा मठ्ठा थंडगार सर्व करून घेऊया या पद्धतीने तुम्ही उन्हामधून आल्यानंतर थंडगार मठ्ठा पिऊ शकता किंवा जेवणामध्ये मसाले भात जिलेबीसोबत खायला अप्रतिम लागतो अगदी लग्न समारंभासारखा हा मठ्ठा संपूर्ण परिवाराला नक्कीच आवडेल रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद